अनंत प्या आनंदी रहा। हत्ती मुक्त दोडा मार्ग झालाच पाहिजे हीच आमची भूमिका कायम आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तिलारी खोऱ्यात शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलेल्या वन्य हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्याचसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या लिमये कमिटीच्या अहवालाची आम्ही प्रतीक्षेत आहोत। हा अहवाल येताच शासनाकडून आम्ही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करू असा विश्वास पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय। तिलारी खोऱ्यातील हत्ती बाधित मोर्ले आणि केर शेतकऱ्यांची चर्चा आणि हत्ती नुकसान पाहणी दौरा खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी केला, त्यावेळी ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या सत्य आहेत आणि खऱ्या आहेत। रांडांचं ज्यावेळी नुकसान झालं त्यावेळी आम्ही आलेलो होतो, तो पूर्णतः भावनांनी झालेला होता। नुकसान भरपाई किती मिळाली याचा महत्व नाही, पण त्याला त्या शेतकऱ्याला आपण कशा पद्धतीने आधार दिला हा महत्वाचा मुद्दा आहे। मगाशी जे मोर्लेमध्ये जे महत्वाचे विषय झाले की बांबूला नुकसान भरपाई दिली जात नाही, तर बांबूलाही नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना साहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्या सूचना वरिष्ठ प्रतिवर्धनास पाठवण्यास सांगितलेल्या आहेत। दुसरा विषय की ह्या ठिकाणी आज शेतामध्ये लोक जात नाही, म्हणजे तो बेरोजगार झालेले आहे। जर शेतामध्ये गेले असते तर शेतकऱ्याने त्याला रोजगार दिला असता, दुसरे त्याला मजुरी दिली असती, मात्र तेही त्या ठिकाणी थांबलेला आहे। त्यामुळे आम्ही सूचना केलेली आहे की साहेबांकडे, साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेले आहे की प्रत्येकाला 35 किलो अंत्योदयचा लाभ द्या। जर शेतकरी घरामध्ये असलं, मुलं बाळ घरामध्ये असतील, तर त्याने जगायचं कसं अशा प्रकारचा प्रश्न आहे। त्यामुळे साहेब तो विषय बोललेला आहे जिल्हाधिकाऱ्यांची। दुसरा विषय आला की ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा लाईट नसते, त्या घ्यास घेतल्यामुळे रॉकेल मिळत नाही, तर रॉकेल सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला मानसिक रॉकेल दिलं पाहिजे, तर तो शेतकरी आपल्या घरामध्ये दिवा पेटवू शकतो, आपल्या न्हाणी घरामध्ये आग पेटवू शकतो, कारण आगी लावल्यावर बघितल्यानंतर थोडंसे अगदी दूर राहतात। अशा प्रकारे त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही सर्व शेती करतो बरोबर, 3 महिने आम्ही घरी आहे। आता आम्ही मेन म्हणजे नुकसान काय, ते झाडं तोडतात हे नुकसान आहे। जात ना आम्ही शेतीमध्ये, हे कोण पैसे देणार आपल्याला? आम्ही शेतात गेलो तर आपल्याला रिटर्न पैसे भेटतात ना, काय मी शेती केली तर। तेच आम्ही करतच नाही आहे हत्तीच्या येणे, आम्ही खायचं काय मेन तो प्रश्न आहे। 3 महिने हे नुकसान झालंय आमचं। ते माडाचं वगैरे जे उत्पन्न आहे, पके सुपारीचं जे उत्पन्न आहे, ते त्याला काही वर्ष लागतात। 10 वर्ष माडाचं आहे, 10 वर्ष जातो सुपारीचं पाणी, 10 वर्ष जातं। मग 10 वर्षामध्ये त्याला खत पाणी, स्वतःची त्याची मजुरी आणि मजदूर ह्यांची मजुरी सगळी जर अशी जर हे जर केलं की नाही, तर त्याचं उत्पन्न तुम्ही आता 4,000 रुपये केला, आता तुम्ही सांगता 10,000 रुपये, समजा 10,000 20,000 केला मान्य करूया शासनाने, पण ते जर हत्तीनं उडवलं, ते आल्याच्यानंतर उडवूनच जातात का? त्याचे जंगली प्राणी आहेत, त्यांचा काय प्रश्न नाही आहे, पोटासाठी कोणता प्राणी हा किंवा मनुष्य काही ना काहीतरी करणार। मग मनुष्य आम्ही ह्या प्रकारे करतो, भावी पिढी आमची मुलं आहेत, त्या मुलांचं भवितव्य पुढे काय? आता कुटुंब माझं आहे, सगळी बागायती जर गेली, बँक लोन आहे, महिना व्याज आहे, मग ते आम्ही भरायचं कुठून, कुठल्या आधारे आम्ही ते भरायचं? गव्हर्नमेंट आम्हाला वन खातं माफ करणार आहे काय? सांगावं इथे साहेबांच्या समोर आम्हाला त्यांनी लिहून द्यावं, जे बँक लोन आहे, बँकचे हप्ते आहेत, ते आम्ही भरणार म्हणून। परत माझ्या मुलांचा स्वतःचा खर्च आहे, माझा वैयक्तिक खर्च आहे, मुलांचा, मुलं शाळेत जातात, त्यांच्या भावी पिढीसाठी काहीतरी, आई वडील भावी पिढीसाठी काहीतरी करतात मुलांच्या। मग हा जर असा प्रश्न ना, तुम्ही 10 ते 20 करणार आहो, 20 ते 25 करणार, पण त्यांनी काय होणार याचं सांगा तुम्ही। वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं, सरांना आम्ही आमची तक्रार दिलेली आहे गेल्या वर्षीपासून देतो आहे, ते आमच्यासाठी काय ना काहीतरी करत आहेत, पण आता केंद्र सरकारकडून तुमच्याकडून आम्हाला पाहिजे पुढल्या भावी पिढीचं काय। जे वन प्राणी आहे त्यांच्यासाठी तुम्ही जी खाण्यायोग्य झाडं आहेत ती का लावली नाही? आणि फक्त शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणतात का? गावात आल्याच्या नंतर त्याच्या पूर्वी काय केलं तेवढं तरी सांगायला पाहिजे ना। हा प्राणी बाबा गावात जायला नको म्हणून त्याच्यासाठी त्याचं खाद्य त्याच्या भागात ठेवायला पाहिजे काय नको? येऊन येऊन फक्त तुम्ही फक्त किती पंचनामे झाले, किती नुकसान झालं हे करत बसण्यापेक्षा ते तो पर्याय काय केला? एखाद्या शेतकऱ्याने जर 2 लाख रुपये कर्ज काढून शेती केली असेल, केळीची बागायत लावली असेल, आणि त्याचं जर वर्षाला एकदाच हत्ती येऊन नुकसान करून गेलं, तर 2 लाख रुपयाचं व्याजासकट तो बँक कर्ज कसं फेडणार ते मला सांगा। मग त्याचा तुम्ही पंचनामा करणार काय, त्याची बँक लोन पेड करणार? वन विभागात देणार आहे म्हणजे शेती करायची नाही आणि इथे राहायचं नाही अशी झाली ना। गेले 15 वर्ष जर तुम्ही या पंचकोशीतले हत्ती जर घालवू शकत नाही तर तुम्ही करतात काय एवढं तरी सांगा। जर हत्तीचं एका दिवसाचं जर एका हत्तीचं खाद्य किती रुपयाचं लागतं मला वन विभागाने सांगा।
एक हत्ती एका दिवसाला किती रुपयाचं खाद्य खातो? ते तसं खाद्य किती लागतं साहेब? पण साहेब तुमची गोष्ट मला मान्य आहे, जर हत्तीसाठी तुमचं म्हणणं मांडत चला हो, पण जर साहेब कसं होतं, आता जर हत्ती आल्यापासून दोन कमीत कमी दोन महिने आले, हा पूर्ण मोरल्याचा गाव त्याला पोहोचतो, मग मोरल्याचा गाव पोहोचत असेल तर त्यासाठी तुम्ही काय आम्हाला मदत करता? वणी बा, आता दोडा मार्ग येथील केर आहे, मोरले आहे, या दोन गावांना आज मी भेटी दिलेल्या आहेत. यापूर्वी हेवाळे गावातसुद्धा गेलो होतो, यापूर्वीसुद्धा ह्या गावांमध्ये आलो होतो, आणि मागच्या अनेक वर्षापासून रानटी हत्ती जे या तीन चार एक चार पाच गावांमध्ये जे हैदोस घालत आहेत आणि इथल्या लोकांचं जनजीवन उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे, त्यांनी पूर्ण शेती उद्ध्वस्त केली, बागायती उद्ध्वस्त केली, लोकांना इथे जीवन जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. या संपूर्ण भागाचा आपल्याच माध्यमातून ज्या बातमी झाली होती मागच्या एक दीड महिन्यापूर्वी, आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपण प्रसारित केलेली बातमी पाहिली आणि त्यांनी त्वरित या विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री लिमये यांना दोडामार्गमध्ये पाठवलं होतं आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या संदर्भात योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. लिमये इथे आले, दोन्ही गावामध्ये तिन्ही गावामध्ये फिरून त्यांनी चर्चा केली आणि इथल्या झालेल्या नुकसान भरपाईचे दर वाढवावेत, रेशो वाढवावा ही जी मागणी केली त्या अनुलक्षून 17 जूनला एक GR निघालेला आहे आणि पूर्वीची नुकसान भरपाईमध्ये काही प्रमाणात आता वाढ केलेली आहे आणि त्यानंतर अजून काही जे शिल्लक राहिलेली मग बांबू असेल किंवा इतर काही लागवडीखालीच्या झाडं असतील त्याचासुद्धा अंतर्भाव करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने नवीन अजून एक GR येईल त्याची आम्ही वाट पाहतो. साधारण मे महिन्यापर्यंतची झालेली नुकसान भरपाई मिळालेली आहे, मेच्या नंतरची नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही यायची आहे. हा एक भाग झाला, पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा की लिमिये कमिटीने पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. मी स्वतः त्या ठिकाणी होतो आणि मी जी प्रामुख्याने मागणी केलेली आहे की हत्तीमुक्त दोडा मार्ग हा झालाच पाहिजे आणि त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कबूल केलं की आम्ही 2 महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल देऊ. कर्नाटकमधून येणारे हे जे रानटी हत्ती आहेत हे आजरा चंदगड ते दोडा मार्गमध्ये येतात. दुर्दैवाने यावेळचा दोडामार्ग भागातील या गावातील हत्तींचा मुक्काम जवळजवळ 4 महिने झालेला आहे आणि अजूनही तो 4-5 महिने राहण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडे लहान पिल्लू आहे आणि त्यामुळे ह्या दोडा कर्नाटकमधून येणाऱ्या हत्तींचा मार्ग बंद करावा, हत्तींना येणं बंद करावं आणि ते त्या हत्तींसाठी राखीव ठेवलेल्या क्षेत्रामध्ये ते राहावे यासाठी लिमिये समितीचा अहवालाची आम्ही प्रतीक्षा करतो आहे. तो आल्यानंतर शासनाकडून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करू असे मला खात्री आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.